वर्ध 11 रसायनी या संघाचे आपण बरेच खेळाडू आपल्याला भेटले, बऱ्याच खेळाडूंनी आपल्याला सांगितलं की कसे यावर्षी आम्ही खेळणार आहोत आणि आता आपल्या समवेत आहेत ते वरद 11 RPL 2 रायगड प्रीमियर लीग दुसऱ्या सीझनचे वरद 11चे कर्णधार, एक डावखुरे फलंदाज, डावखुरे गोलंदाज मनीष ठाकरे, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपलं स्वागत आहे या रायगड स्पोर्ट्स अपडेटमध्ये. तर मनीष, तुझी सुरुवात खरं तर पोसरीच्या संघातून झाली. रतन पाटील असतील, मयूर असेल, सगळे म्हणजे आता तू ज्यावेळेस सुरुवातीला आलास त्यावेळेस या पोसरी संघामध्ये बॉलर म्हणून आला की बॅट्समन म्हणून आला? बॅट्समन म्हणून आलो. बॅट्समन म्हणून खरं तर मनीष तात्रे यांनी एंट्री केली होती पोसरीच्या हनुमान मंदिरासमोर. मी बघितलं होतं त्याला प्रॅक्टिस करताना आणि त्यावेळेचा मनीष तात्रे आणि आताचे मनीष तात्रे, आताचा मनीष तात्रे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव आहे या टेनिस क्रिकेटमध्ये, ज्याने आपला करिश्मा सगळ्यांना दाखवलेला आहे. तर मनीष, यावर्षी जे अमित म्हात्रे जे संदीप मुंडे साहेबांचं जो संघमालक आहेत वर्ड 11, आणि मागच्या वर्षी तू कुठल्या संघामध्ये होता? मॅग्निफिशंट रायगड, किरण पवार. किरण पवारची जी संघ होता मॅग्निफिशंट रायगड, तर कितव्या राऊंडपर्यंत आपण पोचले होते? आम्ही लीगलाच बाहेर पडलो. ठीक आहे, खेळ आहे शेवटी. मॅच दोन मॅच जिंकलो आम्ही, दोन मॅच जिंकले होते, परंतु रन रेटच्या हिशोबाने आपण बाहेर गेला होता. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जे दोन संघ आहेत त्यातला एक जिंकणार एक हारणार, सगळे जिंकतील असं सांगू शकत नाही. कधीकधी लक पण लागतात, जिद्द पण लागते, चिकाटी पण लागते. तर यावर्षीचा तुझा जो संघ आहे वरद 11 संघामध्ये जे खेळाडू आता आलेले आहेत, अर्जुन बेदे असेल, हर्षद पाटील असेल, बरेचसे जे नवीन खेळाडू आहेत किंवा तुझ्या बरोबरचे पण काही खेळाडू आहेत, अखिल भोईर असेल, त्यानंतर अमित म्हात्रे पण तुझ्या समवेत बरेचसे टुर्नामेंट खेळलेले आहेत, तर यावर्षीचा संघ कसा आहे? यावर्षी टीम बॅलेन्स आहे आणि मागच्या वर्षी मी जरी त्या टीममध्ये खेळलो असतो तरी कॉम्बिनेशन नव्हता कोणाला पाठवायचं बघ नाही. आणि यावर्षी सगळे प्लेयर ओळखीचे आणि सगळे बहुतेक तर रसायनीचे आणि कॉम्बिनेशन चांगलं होईल. तर यावर्षी तुझ्याकडे समजा भावेश कुरगळे आहे, हार्दिक कुरगळे आहे, शार्दूल ठाकूर आहे, शार्दूल चौधरी आहे, तर याच्यामध्ये या 14 पैकी जास्त भरोसा कुठल्या खेळून राहिला तुझा? सगळ्याच प्लेअरवर भरोसा आहे. जो ज्यावेषी चांगला गेला तोच त्याचाच लक आहे. प्रत्येकाचा एक एक दिवस असतो. आणि मनीष तात्रे असं खेळाडू आहे की बऱ्याचशा त्याच्या 99% मॅच आम्ही बघितलेले आहेत. आम्ही रसायनी परिसरातून बरेच वेळा जिथे जिथे टुर्नामेंट असतील, मग रसायनीचा पोसरी संघ असो, चांभारली संघ असो, सावळ्याचा संघ असो, किंवा मग अजूनही जे आजूबाजूचे आपले मोपाड्याचा संघ असो, रिस्कचा जरी संघ असला तरी आम्ही एखादी टीम आपल्या परिसरातली असेल तर तिथं थांबत असतो रात्रभर किंवा दिवसभर, तिथे मॅच आम्ही बघतो. जेणेकरून आम्हाला असं आमचं म्हणणं असं की रसायनीमध्ये आपली एखादी ट्रॉफी यावी, खालापूर तालुक्यामध्ये एखादी ट्रॉफी यावी. तर मनीष, आत्तापर्यंत तू खालापूर तालुक्याच्या वतीने किंवा रायगड लॉर्ड अशा कुठल्या कुठल्या संघातून खेळलेला आहेस? पहिले तर वरटॉवर रसायनीमध्ये खेळलो आहे. भरपूर असे टीम आहेत, आता नाव पण नाही लक्षात. मुंबईमध्ये पण खेळलो आहे, चांगले पुण्यामध्ये खेळलो आहे, चांगल्या टीममध्ये. मनीष, समजा तुझ्या आता तू एवढे वर्ष क्रिकेट खेळलेला आहेस, ग्रामीण क्रिकेट खेळलास, ओपन झोन क्रिकेट खेळलास रायगड लॉर्ड्स, तर तुझ्या एकदम जवळचा आवडता खेळाडू आणि चांगला गोलंदाज किंवा चांगला फलंदाज असे कोण आदर्श आहेत? किरण पवार आवडता. त्याच्यानंतर व्यावसायिकमध्ये मुंबई वगैरे असं म्हणजे जो ज्या खेळाडूकडे बघून तू त्याला म्हणजे आदर्श मानतोस किंवा त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न करतो असा एखादा खेळाडू? आदर्श असा कोण नाही, पण जास्त करून किरण पवार माझा फेवरेट प्लेअर आहे. फेवरेट आहे ग्रामीण आणि ओपनला पण तोच फेवरेट. एखादा गोलंदाज जो आक्रमक गोलंदाज आहे? संदेश मुंडे. मनीष तात्रेचं पण रसायनीवर जास्त कॉन्फिडन्स आहे. सावळ्याचा किरण पवार आणि संदेश मुंडे याच्याकडे तो चांगल्या नजरेनं बघतोय. तर यावर्षी जी RPL आहे सीझन 2, तर शिरडोणच्या मैदानावर आहे, ऐतिहासिक मैदानावर आहे आणि संदीप मुंडे साहेबांचं बरेच वेळा त्यांना हुलकावणी दिलेली आहे. आपण अंकित साखरे देवनागाची पण टुर्नामेंट आपण तिथे खेळलो होतो, त्यावेळेस बऱ्यापैकी यश द्वितीय क्रमांकाचं महत्त्वाचे पारितोषिक तुम्ही पटकावलं होतं. तर यावर्षी रायगड इथे आपण समोर ट्रॉफी बघतोय, ही ट्रॉफी द्वितीय क्रमांक देवनागाचीच ट्रॉफी आपल्या पाठीमागे योगा ना. आणि मनीष, कर्णधार म्हणून टेन्शन आहे का थोडं यावर्षी?
नाही कारण का घरचीच टीम सारखं आहे वर्कआउट. आज मी 10-12 वर्ष त्याच टीममध्ये खेळतोय, माझ्यासाठी नवीन नाही आहे. आणि खरं तर आपली टीम नंतर आली आहे RPL मध्ये, रायगड प्रीमियर लीग मध्ये. पहिल्यांदा जर आधी आले असते तर रजत मुंडे पण कदाचित तुमच्या संघामध्ये असा, जो सचिन तांडेल यांच्या सोनाई 11 मध्ये आहे, तर रजत मुंडे असं तर अजून कसं असतं टीम? रजत असं तर टीम थोडी सेपरेट पण झाली असती, म्हणजे भरपूर वेगवेगळे प्लेयर डिवाइड झाले असते. 24 टीममध्ये सगळे प्लेयर डिवाइड झाले असते. पण रजत जर तुमच्यामध्ये असता अजून तर तुम्हाला म्हणजे टीम मजबूत वाटली असते की कसं वाटलं असतं? नक्कीच मजबूतच वाटली असती, कारण का आज महाराष्ट्राचा टॉपचा प्लेअर रजत आहे. रजत मुंडे खरं तर वेताल चांभारली संघातून खेळता खेळता त्याच्याकडे बघता बघता रजत 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 आणि आज रजत मुंडे महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या गळ्यामध्ये ताई झालेले. आताच भोपाळशी खेळून आला आणि आताच एक तासापूर्वी जुन्नरला गेला, ज्याच्याबरोबर राकेश प्रभू जो मुंबईचा पोलाड झाला म्हणतात आणि पोलाड सारखंच तो दिसतो, फटकेही त्याचे तसे असतात, तोही त्याच्या समवेत होता. तर मनीष, एखादी मोठी टुर्नामेंट जिथे तू म्हणजे जिथे तुला पारितोषिक मिळालं आणि अशी एखादी तुझी जबरदस्त खेळी झाली अशी एखादी आठवण? लक्षात नाही एवढ्या खेळा त्याच्यात तुला आवडलेले किंवा आपल्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये मुंबईतल्या अचानकचे ग्राउंडवर मी रॉयल कलममध्ये अगदी चांगली बॉलिंग केलेली, पण आमचे दुर्दैव की आम्ही हारलो तिथे, पण टफ फाईट झाली ती माझी. हा मनीष, आणि आता हे जे आपण रायगड प्रीमियर लीग बघतोय किंवा आता हे 3 तालुक्याची जो टीम आहे कर्जत कालापूर आणि सुधागड पालिका, याच्यामध्ये आपण वरदिल्यामध्ये जात ना? नाही राजवाडा पोसारी. हा राजवाडा, माफ करा, तिथे वरद इलेव्हनमध्ये मला वाटतं कर्णधार रजत आहे आणि मंगेश पाटील आणि राकेश खालकर राजवाडा राजवाड्याचा राजा या संघाचे आपण कर्णधार आहात. तर मनीष, यावर्षी संदीप मुंडेना एक आश्चर्याचा धक्का देण्याची इच्छा आहे का, म्हणजे ही ट्रॉफी हात लावून हे जी RPLची जी ट्रॉफी आहे, RPLची ट्रॉफी जिंकायचं माझं स्वप्न आहे आणि मला सादर करून दाखवत आणि संदीपचा नाव आपल्याला रोशन करा. संदीप मुंडे साहेबांनी जो विश्वास सगळ्यांवर टाकलेला आहे आणि भरपूर त्यांना आवड आहे, भले खेळ आहे, शेवटी जो चांगला खेळणार ज्याचे नशीब चांगले असणार तोच तिथे जिंकणार. मनीष तात्रे एक असा खेळाडू आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत त्याचं मैदानामध्ये चिकाटी असते, पूर्ण लक्ष त्याचं मॅचवर असतो. भले एका षटकामध्ये 3 धावांची जरी गरज असली, बाकीच्या खेळाडूंनी जरी आशा सोडली, तर तो स्वतः मात्र चिकाटीने त्या मैदानात शेवटपर्यंत बऱ्याचशा पोसरी संघाच्या गेलेल्या मॅच त्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर किंवा फलंदाजीच्या जीवावर त्याने जिंकलेले आहेत. मनीष, खरं तर आज संदीप मुंडे साहेबांनी मागच्या वेळेस ज्यावेळेस तिथे कार्यक्रम ठेवला होता, आपले 14 खेळाडू, आपल्या रसायनीतले जे 14 रत्न, म्हणजे जे क्रिकेटमध्ये ज्यांनी रसायनीचं नाव शिखरावर नेलं अशा 14 खेळाडूचा इथे सत्कार झाला होता आपल्या रसायनीतील. आणि त्यावेळेस काढून त्याला फायनल मारली होती चांभारली संघाने, वेताळ चांभारली संघाचा इथे सत्कार ठेवला होता आणि ट्रॉफी घेऊनच इथे आले होते चांभारली वेताळ चांभारलीचा संघ. आणि आज पण आज ओवळ्याची ट्रॉफी त्याने मला वाटते आज इथे कार्यक्रम आपण ठेवला. हा रायगड प्रीमियर लीगला जे आपला संघ आहे त्यांचं मनोमिलन, सगळ्यांची ओळख, जे आपले सपोर्टर आहेत सगळे, मग नंतर तिकडे मैदानात फक्त जातात आणि त्यांना खेळाडू पण माहीत दिसत नाहीत, तर आज त्यांना सगळे खेळाडू पण इथे पाहायला मिळाले की कुठले 14 खेळाडू आपल्या वरद इलेव्हनमध्ये खेळणार आहेत. तर तुझी खेळी आम्ही गिरवळीच्या मैदानावर आम्ही बघितली होती, पाली संघ माझा वाटतं आज जो फायनलमध्ये होता चांभारली संघावर तोच होता आणि 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती आणि मैदानावर अगोदर त्याने भरपूर धावा मारल्या होत्या, तुम्ही भरपूर धावा केल्या होत्या आणि त्यावेळेस तो सामना तू जिंकून दिला होता, आम्ही स्वतः तिथे पाहिला होता तो सामना. तर त्यावेळेस तुला असं वाटलं होतं की 6 चेंडूमध्ये 5 धावा आपण वाचू, अगोदरच्या गोलंदाजाने 14-15 धावा दिल्या होत्या, तर त्या मॅचबद्दल काय म्हणशील? त्या मॅचला मी प्रत्येक मॅचला मी 3री ओव्हर टाकू होतो, पण आता टीमचा आता मेन बॉलर म्हणून मी स्वतःच्या जिम्मेदारीवर ओव्हर घेतली आणि लक हे होते, कधी हारलो असं जिंकलो असतो, पण आपल्या अनुभवाच्या जोर मी ती मॅच जिंकून दिली. मनीष, खरं तर ते जे पाली संघाचे जे सपोर्टर होते इतके खुशीमध्ये होते की पोसरीसारख्या बलाढ्य संघाला हरवण्याची त्यांना नामी संधी आली होती आणि सगळे नाचत होते, परंतु शेवटच्या क्षणी तुझ्या गोलंदाजीमुळे त्या सामन्याला कलाटणी मिळाली. मला वाटतं कैलासवासी चाहू हातमुळे यांच्या नावाने ती टुर्नामेंट होती. तर मनीष, आता यावर्षीची जी रायगड प्रीमियर लीग आहे
तर एक वेगळा धक्का देऊ शकता का आपण बाकीच्या संघांना? टीम धक्का कुठलीही टीम झाली धक्का देणारच. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, कधी कोणी जिंकल कधी, म्हणजे अनबिलिव्हेबल असतो गेम. यस, मनीष तात्रे कधी हार न मानणारा हा खेळाडू आहे. शेवटपर्यंत लढत राहणार, शेवटपर्यंत मॅच कशी आपल्याकडे खेचून आणण्याची त्याच्याकडे जिद्द आहे. त्याचे ज्या संघातील खेळाडू असतील त्यांना चेअरअप करून त्यांना एक वेगळी ऊर्जा देण्याचं काम मनीष तात्रे नेहमीच करत असतो. आणि रायगड प्रीमियर लीग त्यांनी जिंकावी किंवा त्या ट्रॉफीपर्यंत त्यांनी पोचावं अशी रायगड अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला आले धन्यवाद. तुम्ही आले यांचं धन्यवाद. ओके, कारण का आमच्या कार्यक्रमात सहभागी झाले. मनीष तात्रे आपल्यासमोर रायगड स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्यासमोर आहेत. आणि मनीष तात्रे म्हणजे 6 चेंडूंमधले 5 यॉर्कर टाकू शकतो असले यॉर्कर किंग त्याला सगळीकडे संबोधतात असं मनीष तात्रे यावर्षी शिरडोणच्या मैदानावर आद्य क्रांतीवीरांनी जी आद्य क्रांती घडवली होती आणि तशीच क्रांती संदीप मुंडे साहेबांच्या या संघासाठी तो घडवेल असे आपण त्याला या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत. आणि रायगड ट्रॉफी जर जिंकली तर याच ठिकाणी त्याचा आपला जल्लोष आपण करू. तर रायगड स्पोर्ट्सच्या वतीने तुला शुभेच्छा आणि तू आज या ठिकाणी आम्हाला मुलाखत दिली आणि या टुर्नामेंटसाठी तुला शुभेच्छा. धन्यवाद रायगड, धन्यवाद का इथं आला आणि मला इंटरव्ह्यू घ्यायला पात्र ठरवला. धन्यवाद रायगड स्पोर्ट्स यांचा. Okay.